येवला शहरात चोरट्यांनी पहाटे दोन दुकाने फोडून या दुकानातील रोख रक्कम व सामानाची चोरी केली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दिनांक 6 मे गुरुवार रोजी पहाटे येवला शहरात चोरट्यांनी मध्यवर्ती भागात असलेली दोन दुकाने फोडून यातील रोख रक्कम व सामानाची चोरी केल्याची घटना घडली आहे. यात शनीपटांगण भागातील पंकज भांबार यांच्या श्रीकृष्ण मेडिकल या दुकानाचा शटरचा पत्रा वाकून दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम अंदाजे 15 ते 20 हजार रुपये चोरण्यात आले. त्यानंतर बसस्टँड भागातील पप्पू शेख यांच्या मालकीचे नॉवेल्टी मोबाईल या दुकानच्या शटरचा पत्रा वाकून दुकानातील मोबाईल गल्ल्यातील किरकोळ रक्कम, जुने मोबाईल, मोबाईलच्या ॲक्सेसरीज असा एकूण 25 ते 20 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी या नॉवेल्टी मोबाईल दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच 2 महिन्यापूर्वी पंकज भांबारे यांच्या मालकीची स्विफ्ट गाडी घरासमोरून चोरी गेल्याची घटना ताजी असताना हा सर्व प्रकार घडला आहे. ऐन लॉकडाऊनच्या काळात बंद दुकानांना चोरटे टार्गेट करत असून या काळात भुरट्या चोऱ्यांनी डोकेवर काढले असून व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. या चोरट्यांचा त्वरित छडा लावण्याची विनंती पोलिसांना नागरिक करत आहेत. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे. आज पहाटे 3:24 श्रीकृष्ण मेडिकल इंद्रनील कॉर्नर शनीपटंगण इथे शटर वापरून चोरट्यांनी चोरी केली. सेम असंच एक साधारणतः 1 वर्षापूर्वी पण झालं होतं आणि सेम परत एक साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापूर्वी माझी स्वतःची स्विफ्ट डिझायर MH15EP3193 ही घरासमोर पण चोरी गेली. म्हणजे ह्या 1 वर्षात माझ्याकडेच तिसरी ही घटना आहे. तर माझी पोलिसांना नम्र विनंती आहे का याचा कमीत कमी लवकरात लवकर छडा लावा. शहरात कोरोनामुळे भरपूर चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. परवा दिवशी माझं दुकान फोडण्यात आलं होतं, परत आज फोडण्यात आलं होतं, काही म्हणजे काही नुकसान झालं नाही, पण आज परत ते फोडण्यात आलेलं आहे. भरपूर माझं नुकसान झालेलं आहे. प्रशासनाने याची काहीतरी पोलिसांनी पोलीस प्रशासनाने याची थोडीफार काळजी घ्यावी.